22 कुंडामध्ये जायचं, तिकडे आपण आंघोळ, दोन शिवलिंग जे हनुमानने आणले होते फ्रॉम कैलास मंदिरच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्हाला लॉजिस मिळतं ते बघा. हर हर महादेव, आपण जातोय आता डुबकी मारायला, आपले पाप सर्व नाश करायला. खूप जपून पाय ठेवा, कारण की कपडे आहेत, दगड आहेत, भांडी पण आहेत. जसं आपण राजापूरची गंगा असते तिकडे आपण पाणी भरून येतो ना, तसं इकडे शिवतीर्थम, महालक्ष्मी तीर्थम, गायत्री तीर्थम, सांकू तीर्थम, सरस्वती तीर्थम, सेतू माधव तीर्थम. इकडून तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता आतमध्ये मंदिरात. हे जे बांगडे आहेत ना, ते शंखानी बनवले आहेत आणि मग तो आपल्या अंगावर टाकेल. तसं होतं ते, तर ते काहीतरी त्यांनी घेतले 550 रुपये एका. जर तुम्ही वेगळे गेलात ना 25 रुपये करून, तर ते फक्त पाणी शिंपडतात जर गर्दी असेल तर सर्वांना ते मिळतात. कारण की आणि काही ठिकाणी इतकी गर्दी होती ना की आपला घुसाल काही कुंडातून तर आखी एक बाल्टी माझ्यावर आणि आखी एक बाल्टी अमूवर. मला वाटलं हे 1100 रुपये वत होते. आता तुम्ही करू शकता जर तुम्हाला स्पेशल लेसन घ्यायचं असेल 200 वर 100 वाला, तर तुम्ही त्याच लाईनी आत. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम रामेश्वरम, जय श्रीराम मंडळी. मध्ये मागील ब्लॉग पाहिले असतील आपले होते रायडिंगचे. आपण मस्त मुंबई टू रामेश्वरमचं राईड करून आपण आलो होतो. 3 दिवस लागले. आपण स्टे केला आहे ग्रँड रामेश्वरम हॉडे हॉटेलमध्ये, त्याचा ब्लॉग मी आधी टाकलेला आहे. आजचा ब्लॉगच खूपच स्पेशल आहे, कारण आपण चाललो दर्शन घ्यायला श्री रामेश्वरम मंदिरचं. तर या दर्शनचे विधी कशी आहे, क्रम कसा आहे, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगवर पाहायला मिळणार. तर जितकं जमेल तेवढं तुम्हाला दाखवेन, डिटेल तुम्हाला देईनच मी फॉर शुअर. जेवढं पण आपण माहिती मिळेल ते तुम्हाला सांगेनच. आता निघतो आपण हॉटेलमधून, सकाळची ऑलमोस्ट 7:30 वाजलेत. रिक्षा पकडू, मंदिरकडे जाऊ, बाकीच्या गोष्टी आपण करू आणि परत बॅक टू आपण हॉटेल येऊ आणि आपण मग आपली बाईक घेऊन फिरायला जाऊ. जेवढं पण मी फिरणार आहे ते पण ब्लॉग मला पाहायला मिळणार आहे, मग कदाचित नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आमू ऑल सेट, चला निघूया. तर दर्शन घ्यायच्या अगोदर तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. पहिले म्हणजे 1-2 सुके कपडे तुमच्याबरोबर कॅरी करा, मग त्यानंतर सुटे पैसे घेऊन जावं, लाईक 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, कारण तिकडे तुम्हाला पैसे द्यायला लागतात. कारण की तिकडे तुम्हाला पैसे द्यायला लागतात कुंडांमध्ये स्नान करायला म्हणा किंवा दर्शन घ्यायला म्हणा. त्यासाठी कसं 22 कुंड आहेत तेव्हा ते तुमच्यावर पाणी टाकतात, तर त्याचे 25 रुपये पर पर्सन आहेत. पर कुंड नाही, पर पर्सन 25 रुपयामध्ये तुम्हाला 22 कुंडामध्ये तुम्हाला स्नान करायला मिळतं. म्हणून ते 25 रुपये सुट्टे ठेवा. आता आम्ही दोघं आहेत, 50 रुपये मागे सुट्टे आहेत, म्हणून सुट्टे कॅश घेऊनच चाला. त्यासाठी एका पिशवीमध्ये रॅप करा, त्या जेणेकरून ते भिजणार नाही. आणि काय, आपण हॉटेलच्या बाहेरून आपण रिक्षा पकडलेले आहे, हे अन्न आपल्याला सोडत आहेत. तर 100 रुपये चार्ज आहे फ्रॉम हॉटेल टू त्या मंदिरपर्यंत. ते मंदिरात सोडतील आणि मग त्यानंतर आपल्याला पहिला सर्वात आधी तीर्थममध्ये आंघोळ करायची. समुद्र आहे तिकडे, आपण तिकडे आपण आंघोळ करतो. ते आंघोळ करून झाल्यावर आपल्याला 22 कुंड जे आहेत तिकडे यायचं. तिकडे 25 रुपयाची तिकीट पाडायची, मग 25 रुपये तिकीट असते ते घ्यायचं. मग आतमध्ये 22 कुंडामध्ये जायचं, तिकडे आपण आंघोळ करायची. आणि तेव्हा आपले हे जे कपडे आहेत ते आपण ठेवायचे लॉकरमध्ये. तिकडे लॉकर सिस्टम आहे, जेंट्स आणि लेडीजचे वेगळे बाथरूम म्हणून जात असतात. लॉकर सिस्टममध्ये ठेवायचं, तिकडे काही 20-30 रुपये असते लॉकरचे. मग ते आंघोळ करून झालं 22 कुंड झाल्यावर तिकडे यायचं, चेंज करायचं आणि मग आपण जायचं मंदिरचं दर्शन घ्यायचं. तसं आहे. आणि अजून एक गोष्ट मंडळी, जर तुम्हाला सकाळी मणिदर्शन घ्यायचं असेल तर सकाळी टायमिंग आहे 4:30 ते 6. मणिदर्शन टायमिंग 4:30 आहे ना, 5 to 6. तेव्हा फक्त ते मंदिर उघडतं. जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकतात. ऍक्च्युली आम्ही खूप जमलो होतो, आम्ही गेलो नाही. तर ते दर्शन घेऊन झाल्यावर तुम्ही परत रूमवर या, थोडा आराम करा आणि मग 7-8 वाजता तुम्ही जाऊ शकतात आपलं नॉर्मल दर्शन घ्यायला. तर इकडचा जर आपल्याला रिक्षावाळून सोडलेला आहे, थोडं आपला चाल जायला लागतं, काही आत्मरिक्षा अलाउड नाही आहे. ते एक बरं चांगलं आहे, कारण गर्दी होणार नाही. आय थिंक सकाळची 8 वाजले असतील, इतकी गर्दी नाही आहे आता. ते एक बरं बघू आता पुढे आतमध्ये किती कधी मिळतात की नाही गर्दी. तमिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये स्थित रामेश्वरम हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे. इथे स्थापन केलेले शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 4 धामपैकी एक आहे. उत्तरेमध्ये काशीचे महत्व जितके आहे तितकेच दक्षिणेत रामेश्वरमला आहे. जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदीतून मुक्त करून अयोध्येला जात होते, तेव्हा त्यांनी वाटेत गंधमाथन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली. तेव्हा ऋषीने त्यांना आठवण करून दिली की त्याने पुलस्त्य कुळाचा नाश केला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर हत्येचा पातक लागले आहे. पापापासून मुक्ती मिळण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली. परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकला नाही. त्यानंतर सीताजीने त्यांच्या मुठीत समुद्र किनाऱ्याचे वाळू बांधून शिवलिंग बनवले. श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापन केले. या शिवलिंगाला रामनाथन असे म्हणतात. नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग
त्याच्यासोबत स्थापित करण्यात आले. भगवान रामाने या लिंगाला हनुमंतेश्वर असे नाव दिले. पण तुम्हाला सायकल पण सायकल घेऊ शकतात, हे बघा सायकलने तुम्ही घेऊ शकता. सही आहे. आता मी एक गोष्ट इकडे माफ करतो ना, कोण चप्पल घालत नाही आहेत काय केलं कोणी पाया चप्पल, आम्ही पण चप्पल घातलेले आहेत, तर आपण चप्पल ठेवणार लॉकरमध्ये, हा विचार आहे आपला. हे बघा तुम्ही असं जाऊ शकतात. ह्या मंदिरच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्हाला लॉजेस मिळतात, हे बघा रूम्स वगैरे मिळतील, असं काही टेन्शन नाही आहे. तुम्ही इकडे पण स्टे करू शकता जर तुम्हाला थोडं स्वस्त पाहिजे असेल तर. आय थिंक स्वस्त असतील, काय लॉज वगैरे आहे त्यासाठी, ए सी रूम वगैरे आहेत. प्लस इकडे यांच्या ट्रस्टचे रूमसुद्धा असतात, ते पण तुम्ही पाहू शकतात. आता आपल्याला जर घाई होती आणि आपला जर सर्चचा टाईम नव्हता म्हणून आपण तो वाला घेतला, पण तो वाला एक नंबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर आता आपण चाललं अग्नितीर्थममध्ये आंघोळ करायला, मग समुद्रामध्ये डुबकी मारायला. खूप महत्त्वाचं आहे, म्हणतात की तिकडे डुबकी मारली की आपले पाप धुतले जातात, म्हणूनच पहिलं तेच तिकडे डुबकी मारायची, 22 कुंडामध्ये पाप स्नान करायचं आणि मग मंदिरमध्ये आणि मग मंदिरमध्ये एंटर करायचं असं आहे. तर एका अण्णाला विचारलं मी, ते म्हणाले की पुढून राईट आहे त्या तीर्थमसाठी, तर पहिले आपण तिकडे समुद्रामध्ये स्नान करू. आणि लॉकर्स वगैरे पण अवेलेबल आहेत, पण मी विचार करू लॉकर्स ना आपण नमू जिकडे आपले कुंड आहेत त्याच्यासमोरच घेऊ, ते बरं पडेल तसं. हां तिकडे दोन दर्शन आहेत, एक म्हणजे स्पेशल दर्शन आहे आणि एक नॉर्मल दर्शन आहे. स्पेशलचे 100-200 रुपये असतील असं मला तरी वाटतं, ते पुढे तुम्हाला सांगेनच मी. तर जिकडे आपल्याला रिक्षावाला सोडलं ना तिकडून अग्नितीर्थमला तिकडे स्नान करतो आपण समुद्रामध्ये, ते ऑलमोस्ट 10 मिनिट्स वॉकिंग आहे. जर तुमच्या जर तुमच्याबरोबर कोण सिनियर सिटीजन असेल ना तर प्लीज तुम्ही रिक्षा घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्यासाठी रिक्षावाले बरोबर ते सोडतात, का आतमध्ये ऑटो रिक्षा अलाउड नाही, पण बाकीचे ते चालवतात ना सायकल रिक्षा, ते अलाउड आहे. म्हणून इकडे शिंपल्यांचं बघा ना मस्त केलं आहे आतमध्ये, शंख वगैरे सर्व मिळणार इकडे तुम्हाला. शोपीस नको ना, इकडे शिंपल्यांचे शोपीस आहेत. हे काय इकडे इकडे पण लॉकर्स वगैरे अवेलेबल आहेत बघा, लॉकर्स रूम 300 रुपये इकडे. तर फायनली आपण इकडे पोहोचलो आहोत, तिकडे आपला स्नान करायचं. इकडे तुम्ही पाहाल टोटल 4 गेट्स आहेत, 1, 2, 3, 4 गेट्स आहेत. आय थिंक आपण कुठे जाऊ शकतो, आपण कुठेतरी पाहूया. आणि इकडे तुम्हाला काय मुंडन करायचं असेल, पिंडदान करायचं असेल, इकडे ते विधी वगैरे सर्व होतात. तर इकडे आपण आलेलो आहोत या साईडला, इकडे बघा सर्व स्नान करतायत. पहिले अमू जाईल आणि मग मी जाईल. बघ तर अमू चालली आहे आता स्नान करायला, डुबकी मारून ये. तर अमूनी डुबकी मारलेली आहे, येते आहे ती. आता मी जातो, हर हर महादेव. आपण जातो आता डुबकी मारायला, आपले पाप सर्व नाश करायला. रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर 1000 फूट लांब, 6.5 फूट रुंद आहे. 40 फूट उंचीच्या 2 दगडांवर 40 फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात. हे मंदिर विशाल दगडाने बांधलेले आहे. या मंदिरात जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे. रामनाथ मंदिराच्या आत अनेक पवित्र तीर्थे आहेत. रामनाथ स्वामी मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की येथे असलेल्या अग्नितीर्थामध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची सर्व पापे धुतली जातात. या तीर्थमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यात चमत्कार गुणधर्म असल्याचे मानले जाते. हर हर महादेव मंडळे, हर हर महादेव. अमो हर हर महादेव. खूप मस्त वाटलं स्नान करून. फक्त एवढं की खाली जाताना खूप जपून पाय ठेवा, कारण की कपडे आहेत, दगड आहेत, भांडी पण आहेत, ते पायाला लागतील. मग खूप जपून तुम्ही पाय बाटल्या भेटल्या तर प्लास्टिकच्या आहेत, ते चुकीचं आहे. बाटल्या वगैरे टाकता का म्हणा, ॲक्च्युली खूप चुकीचं आहे ते. तर खूप जपून पाय ठेवा आणि नक्की तिकडे पहिले आंघोळ करा, डुबकी मारा. आता आपण चाललो आहे 22 कुंडाचं स्नान घ्यायला. तर तिकडून तुम्ही स्नान करून आल्यावर ना इकडे एक बॉटल घ्या, काही बॉटल घ्या, जेणेकरून तुम्हाला 22 कुंडाचं पाणी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. म्हणजे कसं असतं, जसं आपण राजापूरची गंगा असते तिकडे आपण पाणी भरून नेतो ना, तसं इकडे पण 22 कुंडाचं पाण्याचं खूप महत्त्व आहे. ते पाणी आपण घेऊन गेलेलं बरं आपल्या घरी, आपण पूजा करतो घरी, तेव्हा तुम्ही त्याला वापरू शकता त्यासाठी. तर इकडे बॉटल 10 वाली आहे, 20 वाली आहे, 30 वाली. आपण 20 वाली घेतली, थोडीशी मोठी बघू, थोडीशी मोठी, कारण 22 कुंडाचं पाणी यायला पाहिजे त्यासाठी. आता इकडे आता अण्णा बोलले इकडून आपला घ्यायचा राईट फॉर 22 कुंड. इकडे कसं आहे मंडळी, नॉर्थ स्टँड, ईस्ट स्टँड, वेस्ट स्टँड सर्व आहे. पण असं मी सांगण्यापेक्षा तुम्हाला असं सांगेन, मी तुम्हाला असं म्हणेन, जसं तुम्ही रिक्षामध्ये उतरलात ना फ्रॉम हॉटेल, तर तिकडे कोणाला विचारा अग्नितीर्थम कुठे आहे, तुम्हाला कोणीही सांगेल. हिंदी पण थोडं थोडं याला कोणा कळतं बोलतात पण ते बरोबर सांगतील तुम्हाला. अग्नितीर्थम झालं तिकडे बाटली घेतली की परत विचारा की 22 कुंड कुठे, तिकडून स्ट्रेट गेलो राईट आहे 22 कुंड.
म्हणजे नॉर्थ स्टँड ईस्टर्न बोलण्यापेक्षा मी हे बोलीन लोकलला विचारलं बरोबर तुम्हाला सांगतो, काय टेन्शन नाही. तर हे बघा तीर्थम बाथिंग इकडे आहे, तीर्थम स्नान इकडे आहे, बावीस कुंड इकडे आहेत बरोबर. याच्या समोरच तुम्ही इकडे लॉकरमध्ये गोष्टी ठेवू शकता. इकडे लॉकर आहे आणि आत्मे तीन निघून वगैरे पण आहे. तर मंडळी आपण लॉकर घेतलेला आहे, लॉकर आहे 50 रुपये पर लॉकर आणि लॉकर मोठा आहे म्हणून काय टेन्शन नाही, म्हणून एकच लॉकर आपण घेतलेलं आहे. आपल्या चपला पण इकडे ठेवणार आहे, म्हणजे चपला पण इकडे ठेवणार आहे. आणि समोरच कुंड आहे, कुंड आणि समोरच 22 कुंड आहे. 22 कुंडाच्या बरोबर समोर अन्ना बसतात, त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. आणि तर अन्नाकडे जीपे वगैरे आहे, तर तुम्ही जीपे मग करू शकता, टेन्शन नाही. आपण टोटल 90 रुपये जीपे केले, जेणेकरून 50 रुपये लॉकरचे आणि 20-20 रुपये आतमध्ये आंघोळ करायची आणि चेंजिंगचे तसं आहे ते 20 रुपये पर पर्सन चेंजिंग करायचं. आपण पर पर्सन 25 रुपये तिकीटने आपण आतमध्ये आलेलो आहोत. आतमध्ये 22 कुंड आहे, तर आपण सगळं स्नान करू आणि मग सारखं. तर इकडे असे तीर्थम आहेत, आता आपण आलो पोचलोयत पोच तीर्थमला इकडे पूर्णपणे असे. हे बघा इकडे रामेश्वरम बेटावर आणि आसपास एकूण 64 तीर्थक्षेत्र आहेत. स्कंद पुराणानुसार यापैकी फक्त 24 महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत. 22 तीर्थ फक्त रामनाथ स्वामी मंदिरात आहेत. 22वा क्रमांक देवांच्या 22 बाणांच्या थरकापाच्या समतुल्य मानला जातो. या 22 कुंडांची नावं अशा प्रकारे आहेत: शिवतीर्थम, महालक्ष्मी तीर्थम, गायत्री तीर्थम, सांकू तीर्थम, सरस्वती तीर्थम, सेतू माधव तीर्थम, कत्वचा तीर्थम, गंधमाधव तीर्थम, गवया तीर्थम, नाला तीर्थम, नीला तीर्थम, चक्र तीर्थम, ब्रह्महाती विमोचना तीर्थम, सावित्री तीर्थम, सूर्य तीर्थम, चंद्र तीर्थम, गंगा तीर्थम, यमुना तीर्थम, गया तीर्थम, सध्या मिर्जा तीर्थम, सर्व तीर्थम आणि कोडी तीर्थम. तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन झालेलं आहे. किती टाइम लागला, दर्शन कसं केलं, काय काय आपण केलं, हे सर्व तुम्हाला मी हॉटेल रूमला पोहोचेन तर तुम्हाला सांगेन मी डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला आरामात माहिती पडेल आणि फुल इन्फो तुम्हाला देणार आहे पॉर्ट्सच्यावर. तर आपण खूप काही माहिती आपण काढलेली आहे त्यासाठी. आता आपण जरा सरबत पिऊ कारण ऊन थोडासा आहे त्यासाठी. तर आम्ही इकडे जरा बांगड्या घेते ब्लॅक आणि व्हाईटमध्ये. इकडे तुम्हाला बांगड्या पण मस्त आहेत, कलरफुल वगैरे बांगड्या या साईडला बघा छान पैकी. इकडे तुम्ही लुंगी वगैरे तुम्हाला इकडे मिळते, लुंगी वगैरे किंवा तुम्हाला तुमच्या इकडचा जो पोशाख असतो आपल्या इकडचा ना साऊथचा, तो तुम्ही इकडे घालू शकता. म्हणजे आंघोळ करून झाल्यावर, कुंडांचा आंघोळ करून झाल्यावर तुम्ही इकडे चेंज करू शकता, त्यांचे पोशाख तुम्ही घालू शकता. तसं आहे ते तुमच्यावर, तुम्ही ते तरी घाला किंवा तुम्ही जे आणलं ते तुम्ही घाला, कुठचं पण तुमच्यावर आहे. आम्ही काय केलं तुम्हाला ते पुढे रूममध्ये सांगेनच, म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. आणि आम्ही जे 22 कुंडामध्ये आपण जे आंघोळ केली ना, तिकडे प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तर तसं आपण कसा हे मार्ग काढला ते पण तुम्हाला मी सांगेन. तर इकडे तुम्हाला नाश्ता पाण्यासाठी पण ऑप्शन खूप आहेत. या साईडला पूर्ण नाश्ता पाणी वगैरे चहा कॉफी पण सर्व इकडे अवेलेबल मिळते इकडे. तर आपण तिकडून आलो होतो, इकडे आपण स्नान केलं त्या तीर्थममध्ये म्हणजे समुद्रामध्ये. इकडून गेलो आपण, केलं कुंड स्नान आणि इकडे समोरच आहे दर्शन करायला रांग. इकडून तुम्ही दर्शनकडे जाऊ शकता आतमध्ये मंदिराचं मेन दर्शन तुम्हाला इकडून मिळतं. ईट्स टॉवर एंट्रन लक्षात ठेवा. हे जे बांगडे आहेत ना ते शंखाने बनवले आहेत, शंखाने सही रे, शंख कट करून बनवले. हां म्हणजे शंख कट करून बनवले बांगड्या, ते रुद्राक्ष वगैरे तुम्हाला इकडे सर्व मिळेल. शंख तर मिळणार, आपल्या घरी 2 शंख आहेत तसे बघाल तर. तर आपण हा वाला घेतलेला आहे 50 रुपये, मोठावाला घेतला तर हे 130 रुपये असं आहे. आपण मंदिरामध्ये ठेवू काहीतरी आठवण. तर मंडळी तुम्हाला मी इकडचं पूर्ण परिसर दाखवलेलं आहे, आपण काय काय घेतले तर तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट आपण गपचूप रूमवर जाऊ. सूर्यदेवाचा प्रकोप खूप जास्त वाढत चालला आहे, त्यामुळे खूप आता गरम होतं आणि पाय पण दुखायला लागले. त्यासाठी एक शेवटचं तुम्ही एक नजारा पाहून घ्या, ते आपल्या इकडे मंदिरचं आहे. हे बघा एक नंबर. तर मंडळी फायनली आपण रूमवर आलेलो आहोत. आपलं दर्शनचं टायमिंग म्हणाल ना 9:30 वाजता आपण मंदिराच्या आत गेलो आणि 10:15-10:30 वाजता आपण बाहेर आलो. तर मी तुम्हाला आता सांगतोय की तुम्ही हे दर्शन कसं करायचं ते फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट झेड पूर्ण डिटेल तुम्ही देणार आहे मी. तर सर्वात अगोदर तुम्ही हॉटेलच्या बाहेर पडलात की ना, जर तुम्ही हॉटेल रामेश्वरम म्हणाल किंवा थोडंसं लांब हॉटेल म्हणालात, तर रिक्षा 24 आवर्स ओपन असतात. तुम्ही कुठच्या रिक्षा पकडून मंदिरकडे जाऊ शकता. ते आमच्याकडून घेतलं ते 100 रुपीज फ्रॉम हॉटेल रामेश्वरम टू मंदिर. मग तिकडे गेलं, आमच्याकडे बाईक होती पण आम्ही बाईक घेऊन नाही गेलो कारण पार्किंगचं माहीत नाही कसं असेल. आतमध्ये बाईक वगैरे अलाउड आहे तसे. तर रिक्षावाल्याने आपल्या एका पॉईंटला सोडलं, तिकडून आपण चालत गेलो. सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगेन, आधी बोललो पुन्हा सांगतो तुम्हाला, एक जोडी कपडे तुम्ही घ्या बरोबर,
सुट्टे पैसे घेऊन जावा, 50, 20, 10, 100 सुट्टे घेऊन जावा. जीपे सर्व ठिकाणी चालत नाही त्यासाठी म्हणतोय. आणि तुम्ही जे काही पैसे न्याल ना एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळा, कारण ते तुम्ही आंघोळ करताना ते भिजता कामा नये म्हणून म्हणतोय. तर जे तुम्हाला कपडे भिजवायचे आहेत, तुम्ही कपडे चांगले घातले तरीही चालतील, तुम्हाला सांगतो का ते पुढे. तर सर्वात अगोदर तुम्ही अग्नितीर्थमध्ये तुम्ही स्नान करा, मोठा समुद्र आहे तिकडे तुम्ही डुबकी मारा. तिकडे गेल्यावर तिकडे तुम्हाला असे चार तुम्हाला दाखवले, चार असे मोठे कमान लावले, कुठच्याही कमान तुम्ही जावा, तिकडे खाली जावा, तिकडे डुबकी मारा पाण्यामध्ये, डुबकी मारून बाहेर या. तिकडून बाहेर आल्यावर जायचं 22 कुंडामध्ये स्नान करायला. तिकडून स्ट्रेट बाहेर पडलं की तुम्ही राईट घ्या, राईट घेतलं की तिकडे 22 कुंड आहे आणि 22 कुंडीच्या बरोबर लॉकरवाले आहेत, खूप लॉकरवाले आहेत. तिकडे आपण लॉकरवाला घेतो तो बरोबर समोर होता. तिकडे 50 रुपये पर लॉकर आहे. जर तुम्हाला कपडे चेंज करायचे असतील तर आतमध्ये चेंजिंग रूम वगैरे असतं, त्याचे 20 रुपीज एक्स्ट्रा. ओके, तर तिकडे लॉकर घेतला आपण, लॉकरमध्ये कपडे ठेवले, मोबाईल ठेवलं. मोबाईल आतमध्ये आला, फक्त मेन मंदिरमध्ये तुम्ही मोबाईल काढू नका, मोबाईल खिशात ठेवा. तर 22 कुंडामध्ये जे आतमध्ये जातात ना, तर तिकडे खूप काय असे अण्णा लोक असतात तिकडे उभे लुंगी घालून आणि व्हाईट शर्टवाले असतात. आय थिंक त्यांच्या गळ्यात पण ते काही बेल्ट वगैरे असतो आणि म्हणजे एक प्रकारचं ऑफिशियल कार्ड वगैरे असतं. तर 22 कुंडांना कसं आहे ना, 25 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन. ती तुम्ही घ्यायची, आतमध्ये जायचं आणि मग तुम्ही लाईनीत लागायचं 22 कुंडांच्या. म्हणजे कुंड 1, कुंड 2, कुंड 3 वगैरे सर्व डिटेल मी कुंड 22 कुंडचे काय नाव आहेत ते तुम्हाला व्हॉइस ओव्हर मी आधी सांगितलं तुम्हाला मी. तर असे कुंड वगैरे आहेत ना, ते कुंडमध्ये तुम्ही जाऊ शकतात. पण तिकडे कसं आहे ना सीझन, पण तिकडे कसं आहे ना सीझनला इतकी गर्दी असते, लाईक मंथ ऑफ मे म्हणा किंवा दिवाळी म्हणा किंवा ख्रिसमस म्हणा, एवढी गर्दी असते ना की तुम्हाला असं गर्दीतून जायला लागतं. तुम्हाला तर एक एक कुंडामध्ये ऑफिशियल उभे असतात ना, गव्हर्नमेंट ऑफिशियल त्यांचे तिकडचे ऑफिशियल उभे असतात ना आपले बालटीतून पाणी मारायला ना, ते फक्त असे बालटीतून पाणी काढतात आणि असं टाकतात, ज्याच्यावर पडला तर पडला नाही तर राहिलं असं असतं. तसं काही ठिकाणी होतं जर गर्दी असेल तर तिकडे अण्णा लोक असतात. तर तिकडे एक अण्णा आपल्याकडे आला, तो म्हणाला की जर आपको डायरेक्ट मांगता रहेगा तो मी आपको करवा के दूंगा वगैरे असं काहीतरी. म्हणजे कसं प्रॉपर तो अण्णा आमच्याबरोबर असेल, फक्त तो आमच्याबरोबर असेल, त्याच्याकडे त्याची बालडी असेल, मग त्याची बालडी टाकेल आणि मग तो आपल्या अंगावर टाकेल, तसं होतं ते. तर ते काहीतरी त्यांनी घेतले 550 रुपये एकाचे असं आहे ते, तर दोघांचे झाले 1100 रुपये. पण ऍक्च्युली तुम्ही तसं पण करू शकता किंवा तुम्ही 25 रुपये तिकीट घेऊन तुम्ही पण जाऊ शकता, तसं म्हणू शकतात. पण गर्दीमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो मी, आम्ही 1100 रुपये भरले, मग सांगतो का ते. मला आधी वाटत होतं वेस्ट ऑफ मनी 1100 रुपये कशाला आपण द्यायला पाहिजे, पण नंतर जेव्हा आतमध्ये गेलो आपण तेव्हा काय झालं, तिकडचे अण्णा होते ना त्यांनी एक एक बालडी कुंडातून काढली आणि आम्हाला बोलतो तुम्ही आपे रुको मी आपको मी उपर डाल दुंगा. तर त्यांनी वरती टाकली पण आपल्यामध्ये, म्हणजे अख्खी एक बालडी मला आणि अमूळा. जर तुम्ही वेगळे गेलात ना 25 रुपये करून तर ते फक्त पाणी शिंपडतात जर गर्दी असेल तर. सर्वांना आम्ही डबा पण घेऊन गेलो होतो तर त्यांनी त्या डब्यामध्ये पाणी टाकलं तसं. म्हणून मला असं वाटलं की 1100 रुपये इकडे वर्थ होते असं मला तरी वाटतं. कारण की आणि काही ठिकाणी इतकी गर्दी होती ना की आपला घुसायला मिळालं नसतं. मी मग अण्णाच्या पाठीपाठी आम्ही जात होतो, अण्णा आपल्या कुंडातून पाणी काढलं आणि मग आपल्या डोक्यावर टाकलं. म्हणजे आणि काही कुंडामध्ये आणि काही कुंडातून तर अख्खी एक बालटी माझ्यावर आणि अख्खी एक बालटी अमू असं त्यांनी आमच्यावर ओतलं. म्हणून मला वाटलं हे 1100 रुपये वत होते. असं तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही 25 रुपये तिकीट घेऊन आणि हो त्याला खूप टाईम पण जातो. आणि ऍक्च्युली कसं आपला आजच दिवस आहे, उद्या आपण निघतोय बॅक टू मुंबई, त्यासाठी आपला इतका टाईम नव्हता म्हणून आपण ते 1100 रुपये भरून आपण ही गोष्ट केलेली आहे. आणि अजून एक गोष्ट मंडळी, तुम्ही जरी त्या अन्नाला पकडलं ना जे आपल्याला बालटीतून आपल्या कुंडातून पाणी घालतात ना, तरी त्या तुम्ही 1100 रुपये भरले तरी तुम्हाला 25 रुपये तिकीट फाडायच लागते, ते कंपल्सरीच आहे. आता मी तुम्हाला देतो फ्युचर डिटेल. आता कसं झालं, आपण तिकडे खूप लोक होती जे आंघोळ केल्यावर तसेच जा होतं दर्शनाला. आणि मला काही लोक म्हणाले की तुम्ही तुम्ही जा सकतो, कारण की आपण जे आंघोळ करतो आपले कपडे भिजतात आणि जेव्हा तुम्ही बाहेर येतात ना तर उन्हामध्ये ॲक्च्युली सुकतात. आमचे कपडे ॲक्च्युली सुकले होते, तर आम्ही या गेलो, आम्ही चेंजिंग रूमला गेलोच नाही, आम्ही तिकडून गेलो दर्शनाला. आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेर पडल्यावर ना तुम्हाला मी तो गेट दाखवला, हा बघ हा गेट आहे तुम्हाला शो करतो मी, हा गेट आहे. तर ह्या गेटनीच तुम्ही जावा, सांगतो का ते. तिकडे दोन लाईन आहेत, एक फ्री लाईन आहे जे लेफ्टला आहे आणि एक पेड लाईन आहे, म्हणजे तुम्ही स्पेशल दर्शन आहे जिकडे तुम्ही पैसे भरून जाऊ शकता. जर तुम्हाला स्पेशल दर्शन घ्यायचं असेल तर स्पेशल दर्शन तुम्ही जाऊ शकतात. स्पेशल दर्शन जे 100 रुपये आहे आणि 200 रुपये आहेत. जे 100 रुपये जे आहेत ना थोडं लांबून तुम्हाला दर्शन करायला मिळतं आणि जे 200 रुपये आहेत ना ते थोडंसं जवळून तुम्हाला दर्शन करायला मिळतं. आम्ही 200 रुपये भरले होते, तुम्ही 100 वाला घेतला तरी काय हरकत नाही. ऍक्च्युली मी तुला सांगितलं मग दो तिकीट दो, त्यांनी माझे 200 रुपये तिकीट फाडले असं झालं ते. तुम्ही 200 वाले तुम्हाला पाहिजे तुम्ही 200 वाले घ्या, तुम्हाला पाहिजे 100 वाला घ्या. जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही फ्री लाईन तुम्ही घेऊ शकता, नॉट कंपल्सरी की तुम्हाला 200 वालाच घ्यायला पाहिजे किंवा 100 घ्यायला पाहिजे. फ्री लाईन पण आहे,
पण फ्री लाईनला खूप गर्दी होती आणि ऍक्च्युअली तुम्हाला माहितीच आहे की आम्हाला इतका टाइम नव्हता म्हणून आम्ही 200 वाली तिकीट घेतली आणि आपण दर्शन घेतलं. दर्शन आमचं खूप म्हणजे खूपच छान झालं. शंकरच्या पिंडीसमोर आम्ही कमीत कमी 10 ते 12-15 सेकंद उभा होतो. बाहेर आल्यावर आता कसं म्हणाली हनुमाननी 2 पिंड आणली होती कैलासमधून. ते एक पिंड दर्शन तुम्ही आरामात घेऊ शकता. तिकडेच बाजूला आहे, बरोबर बाजूलाच आहे. आपण इकडे दर्शन लाईन ओढली होती ना, बरोबर बाजूलाच आहे. तर तिकडून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एकदम आरामात ते दर्शन मिळेल. इकडे तुम्हाला फ्लॅश पण करतोय मी कुठचं हनुमान मंदिर आहे ते आणि कुठचं पिंड आहे तुम्हाला दाखवलेलं इकडे मी. आणि सेकंड पिंड जे आहे ना, जे आपलं मेन पिंड होतं ना रामेश्वर मंदिरचं आतमध्ये, तिकडे आपण 200 रुपये आतमध्ये गेलो, त्याच्या लेफ्ट साईडला आहे तुमचं ना मग. आय थिंक लेफ्ट साईडला ते पिंड आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला तुम्ही VIP दर्शन तुम्हाला घ्यायला लागतं आणि बाहेरचं तर अण्णा बोलवतं काहीतरी 3000 रुपये VIP दर्शन आहे. किंवा संध्याकाळी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही पाहू शकता. तसं आहे ते सकाळचं गेलं तर आय थिंक जो 3000 रुपये आहे, किंवा संध्याकाळी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाहू शकता. तसं आहे ते. तर माझ्या मते मंदिरा टायमिंग 7 ते 1 आहे आणि मग 3 ते आय थिंक तो 9-10 वगैरे असेल. एक्झॅक्ट आम्ही माहिती नाही मला, पण आय थिंक हेच टायमिंग आहे. पण मी तुम्हाला सांगेन की जनरली तुम्ही 7:30-7 बाहेर पडा, तुम्हाला इतकी गर्दी मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे बोर्ड दाखवले मी, एक स्पेशल दर्शन आणि एक नॉर्मल दर्शन. तर तुम्हाला स्पेशल दर्शन घ्यायचं असेल 200 वाला 100 वाला तर तुम्ही त्याच लाईनी आतमध्ये जावा. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला तिकीट काउंटर मिळेल, तिकडे तुम्ही तिकीट घ्या आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि अजून एक खूप गमतीची गोष्ट म्हणजे तिकडे हत्ती आहे एक, आणि हत्तीला 10 रुपये दिले ना, त्या हत्ती मस्तपैकी सोंड आपल्या डोक्याला लावतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हतो म्हणून मी दाखवू शकतो. आमू तर खूप खुश झाले ते पाहूनच, एक नंबर होता. आणि हा इच्छा पूर्ण झाली. आमूला ऍक्च्युअली हत्ती पाहिजे होता. आणि बाहेर येताना गाय असते, ते गाय मातेला तुम्ही पाया पडून येऊ शकता. चला मग म्हणाली खूपच हॅपी नोटवर तो आपला हा ब्लॉग संपवतो. आपला आजचा होता खूपच इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग. तुम्हाला पुन्हा इन्फो दिलेला आहे मी कसं मंदिर सतो दर्शन करू शकतात, कसं परिसर वगैरे आहे. तर नेक्स्ट ब्लॉग पाहायला मिळणार आहे आपण जे प्लेसेस व्हिजिट करणार आहे आता संध्याकाळी, लाईक धनुषकोडी म्हणा किंवा इतर कुठच्या प्लेसेस असेल तुम्हाला त्या लोक पाहायला मिळणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण खुश राहा आणि हसत राहा. जय श्रीराम. बाय बाय.